10 जून हा दिवस दृष्टी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 10 जून हा दिवस दृष्टी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्तानं चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी आधुनिक लेसर किरण नेत्र शस्त्रक्रियांचे 100 शिबिरं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर घेण्याचा संकल्प अहमदनगरच्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेनं केलाय. नेत्रदानाची चळवळ पुढे जावी यासाठी सर्व महाराष्ट्र प्रयत्नशील आहे. यामध्ये साई सूर्य नेत्रसेवा आणि मानकन्हैया या नेत्रपिढीचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही मानकन्हैया या नेत्रपिढीचा गौरव झालाय. नेत्रदान हे पवित्र कार्य आहे. एका व्यक्तीनं केलेलं नेत्रदान 2 व्यक्तींना दृष्टी देऊन जातं. तर नेत्रदानाचं महत्त्व, होणाऱ्या शिबिराची माहिती डॉक्टर सुधा कांक्रिया आणि डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया, साई सूर्य नेत्रसेवाच्या वतीने दृष्टीदानाच्या निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 10 जून हा दृष्टीदान दिवस आहे आणि त्यानिमित्ताने नेत्रदानाची चळवळ पुढे जावी यासाठी सगळा महाराष्ट्र प्रयत्नशील आहे. त्याच्यामध्ये साई सूर्य नेत्रसेवाचा आणि मानकन्हैया नेत्रपिढीचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही नेत्र पिढी जी आहे, आपली मानकन्हैया नेत्रपिढी, याचा गौरव झालेला आहे. तर नेत्रदान हे एक पवित्र कार्य आहे. एका व्यक्तीने केलेले नेत्रदान 2 व्यक्तींना दृष्टी देऊन जातं आणि डोळ्यांना टीक पडून आलेलं जे अंधत्व आहे आणि अशा प्रकारचे अंधत्वाचे अंध बांधव आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि यांना जर दृष्टी द्यायची असेल तर नेत्रदानाशिवाय पर्याय उरतच नाही. कारण आजपर्यंत कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल कॉर्ने आपण तयार करू शकलेलो नाही. विज्ञानाने जरी प्रगती केली तरी तिथपर्यंत आपण अजून पोहोचू शकलो नाही. तर प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करणं हेच त्याला उत्तर आहे आणि असं जर झालं तरच नेत्ररोपण करून अशा अंध बांधवांना आपण दृष्टी देऊ शकतो. तर या दृष्टीदानानिमित्ताने जनमाणसामध्ये नेत्रदानाविषयीची जनजागृती व्हावी आणि मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ ही पुढे जावी आणि समज गैरसमज जे समाजामध्ये आहेत ते दूर व्हावेत आणि सगळ्यांना चांगली दृष्टी मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मानकन्हैया नेत्रपिढी साई सूर्य नेत्रसेवा याच्यामध्ये अग्रेसर आहे, पहिल्यापासून प्रयत्न करत आहेत. आपण जनजागृतीचेही कार्यक्रम घेतो, त्यासोबतच इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो की नेत्रदान घडवून आणलं आणि नेत्ररोपणाचे ऑपरेशन करणं हेही मानकन्हैया नेत्रपिढी साई सूर्य नेत्रसेवामध्ये होत आहेत आणि समाजाने खूप चांगला रिस्पॉन्स त्याला दिलेला आहे. शेवटी मी असंच म्हणेल की या डोळ्यांच्या 2 पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या. मरावे परी नेत्ररूपी उरावे, मरावे परी नेत्ररूपी उरावे, शिकवून जगा गेल्या गुंफून शब्द फुलेही, आदरांजली चरणी आपुल्या, आदरांजली चरणी आपुल्या. ज्यांनी ज्यांनी नेत्रदानाचं पवित्र कार्य केलंय त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना आदरांजली, ज्यांनी नेत्रदान केलं, मरणोत्तर नेत्रदान केलं, त्यांना आदरांजली वाहते. आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री साईबाबा यांना त्यांच्या शताब्दीनिमित्त आणि दृष्टी दिवसाचं, 10 जून हा दृष्टीदान दिवस आहे, त्याचं औचित्य साधून आम्ही एक नवीन संकल्प केला आहे. आपण नेत्ररोपण आणि नेत्रदानाचं आपण कार्य मागच्या 30 वर्षापासून करतो आहोत. ह्यावर्षी मला असं जाणवलं की म्हणजे मी मागील अनेक वर्षापासून दृष्टीदोष घालवणे, म्हणजे चष्म्याचे नंबर घालवणे आणि युवकांना त्यांच्या आयुष्यात उभं करणे ह्या शस्त्रक्रिया मी मागील 35 वर्षापासून करतो आहे. 1.5-2 लाख शस्त्रक्रिया आतापर्यंत झाल्या. पण मागच्या दशकापासून ही गोष्ट जाणवायला लागली की लहान मुलांमध्ये, विशेषतः जे आता लोअर के जी आहे, 1, 2, 3 आहे, प्राथमिकमध्ये चष्म्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे की पूर्वी पूर्ण शाळेत 3-4 जणांना चष्मे असायचे, आता प्रत्येक वर्गात 10-12 जणांना चष्मे दिसत आहेत. आणि ह्या सगळ्यांना पुढे आयुष्यामध्ये फार मोठी धोक्याची घंटा आहे. यामुळे त्यांना सैन्यात जाता येणार नाही, नेव्ही जॉईन करता येणार नाही, पायलट होता येणार नाही, आर्मी जॉईन करता येणार नाही, पोलीस भरती नाही, रेल्वेमध्ये नोकरी नाही, MPSC UPSC सारखी करिअर नाही आणि अशा खूप ठिकाणी या युवकांना पुढे आपली स्वप्न सोडून जावी लागणार आहेत या चष्म्या आणि दृष्टीदोषामुळे. आणि आपणही पालक अतिशय या गोष्टीचं गंभीर
तिने आपण भान ठेवलं पाहिजे की वाढता संगणकाचा प्रचार उपयोग टेलिव्हिजन आपण मुलांना लावून देतो चॅनल हां बघत बस हे. त्यानंतर मला आश्चर्य वाटलं की ही कल्पना का आली माझ्या डोक्यात. मी एक महिन्यापूर्वी फिनिक्स मॉल पुणे येथे काही कामानिमित्त शॉपिंगसाठी गेलो होतो. तिथे एक महिला बाबागाडीमध्ये एक 9-10 महिन्याचं बाळ घेऊन तिथे शॉपिंगला आली. तिने ते बाबागाडी तिथे ठेवली आणि मुलाला करमणूक म्हणून तिने आपल्या मोबाईलवरती काहीतरी व्हिडिओ गेमसारखं काहीतरी लावून दिलं आणि ती शॉपिंगला आत गेली. आपण आपल्या सोयीसाठी त्या 10 महिन्याच्या मुलाच्या डोळ्यावरती काय अतिरेक करतो आहे याचं भान आपण विसरत चाललो आणि ह्या मुलांचं पुढचं भविष्य अतिशय गंभीर आहे. या उद्देशानेच ही जनजागृती आहे. पण असा संकल्प केला की साईबाबांची ही शताब्दी वर्ष आहे तर ह्या वर्षामध्ये किमान 100 अशी नेत्रशिबिरांचं आयोजन करावं ज्यामध्ये युवकांना त्यांचा चष्मा आणि दृष्टीदोष विशेषतः लग्नाच्या मुली ज्यांना चष्मा असल्यामुळे लग्न होत नाहीत त्यांना वर्षभर ही वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि बाहेर शिबिरं आयोजित करावी आणि किमान 5,000 युवकांना ह्या वर्षामध्ये या शिबिरांच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं करावं आणि त्याचबरोबर ह्या लोकांचा जो म्हणजे लहान मुलांवरती दृष्टीचा विकास होत असताना त्यांच्या डोळ्यावरती होत असलेला अतिरेक हाही पाल्यांच्या किंवा समाजाच्या नजरेस आणावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर साईबाबांच्या चरणी ही माझी सेवा ह्या 10 जून म्हणजे दृष्टीदान दिवसापासून हा आमचा प्रवास जो आहे दृष्टीपासून अचूक दृष्टीपर्यंत हा आम्ही करणार आहोत. या एका वर्षात महाराष्ट्रभर कमीत कमी 100 कारण 100वं वर्ष आहे 100 अशा नेत्रशिबिरांचं आयोजन करून कमीत कमी 5,000 युवकांना आणि युवतींना त्यांचे डोळ्याचे दोष घालून त्यांना त्यांचं करिअर आणि लग्नाच्या संधी उपलब्ध करून देणे असा संकल्प आम्ही सोडलेला आहे आणि त्यासाठीच या दृष्टी दिवसाचा आम्ही संकल्प करून प्रारंभ करतो. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.